नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे त्याची रेसिपी सांगणार आहे। हे टिकण्यासाठीही खूप चांगलं असतं, अधिक काळ टिकतं, आपण केव्हाही ह्याला तळून खाऊ शकतो। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। पहिले साहित्य बटाटे, पाणी, तुरटी आणि मीठ, शक्यतो मोठं मीठ वापरायचं। चिप्स सुकवल्यावर उन्हामुळं मीठ शक्यतो उडून जातं, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं। काय करायचे, बटाटे सोलून त्याचे चिप्स पाडून घ्यायचे। मी रात्रीच करून ठेवलेले की 5 किलो बटाटे आणि त्यांना सोलून त्याचे चिप्स काढले। चिप्स बनवून तुरटीच्या पाण्यात रात्रभर भिजायला ठेवले की जेणेकरून वेफर्स काळपट पडणार नाही। हे बघा, चिप्स अशा प्रकारे दिसते। मोठे बटाटे असल्यामुळे चिप्स बघा मोठे मोठे पडतात। पाणी उकळण्यासाठी ठेवले, 5 किलो बटाटे आहे त्यामुळे मोठ्या टोपात पाणी ठेवलेले आहे। पाणी उकळण्यासाठी ठेवले, त्यामध्ये मीठ ॲड करते। आता ह्याला उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा, पाण्याला मस्त उकळी आली। आता ह्याच्यामध्ये मी चिप्स ॲड करणार आहे। चिप्स 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून काढलेले आहेत। आपण आता चिप्स ॲड करू त्यामध्ये। चिप्स ॲड केल्यावरती 2-3 उकळी येऊन द्यायची आहे, नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे बघा, सगळे चिप्स ॲड करून झालेच माझे। आता ह्याला 2-3 उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे, कारण जास्त उकळी येऊन द्यायची नाही, आपल्याला अर्धे कच्चे ठेवायचे आहेत चिप्स। बघा, 3 उकळ्या आलेल्या आहेत, बटाटे अर्धे कच्चे आपल्या शिजलेले आहेत। आता मी गॅस बंद करणार आहे। आणि हे पाणी मी धुवून हे सर्व सुकायला घालणार आहे। चिप्स बाहेर काढून झालेत, आता हे सुकवणार आहे मी। हे बघा, सुकलेत हे सगळे बटाट्याचे वेफर्स। आता हे आपण तळून खाऊ शकतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।